सध्या देशभरात कोरोनाचा थैमान पाहायला मिळतोय. राज्यातही कोरोना विषाणूंमुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात हिंदीसह काही मराठी कलाकार देखील आहेत जे कोरोना संक्रमित झालेत. यातच एका अभिनेत्रीचा कोरोनाने जीव घेतलाय. अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनानं निधन झालंय. त्या डोंबिवलीत राहत होत्या. बायको येता का बायको, प्रवास, छिछोर, मलाल यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. बाप माणूस या मालिकेत सुद्धा अभिलाषा यांनी काम केलंय. अभिलाषा यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर अभिनेत्री पल्लवी पाटीलनं देखील एक पोस्ट शेअर केले ज्यात त्यांनी म्हटलंय, खूप मेहनत घेऊन काम करत होतीस, बाप माणूसला आपण भेटलो होतो, आई होतीस माझी, नुसतं एन्जॉय असं म्हणून काम करायचीस, भूतकाळात तुला संबोधताना त्रास होतोय, जिथे असशील तिथेही खूप काम करत राहा, तुला प्रेम. तर अभिनेता अतुल तोडणकर यांनी देखील अभिलाषाच्या जाण्यानं दुःख व्यक्त केलंय. सोशल मीडियावर अनेकांनी अभिलाषा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.